गोष्ट लोभ करणं पाप आहे। ही गोष्ट बिहार मधील एक गाव अकोडाची आहे। हे एक सुंदर गाव आहे आणि कडचे लोक देखील खूप मनोरंजक आहेत। याच गावात दोन मित्र सुद्धा राहायचे ज्यांचं नाव आहे हरिलाल आणि भोला प्रसाद। दोघेही खूप चांगले मित्र आहेत। हरिलाल मोचाचं काम करतो आणि भोला प्रसाद धोब्याचं काम करतो। दोघ कामावरून थकून आल्यानंतर रोज रात्री गावातल्या एका पिंपळाच्या झाडाखाली बसायचे आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचे। हरिलाल आणि भोला प्रसाद दोघांच्या पत्नी त्यांच्यावर खुश नव्हत्या। त्या दोघांवर नेहमी चिडायच्या आणि वारंवार रागामध्ये घर सोडून निघून जायच्या। नेहमीप्रमाणे एका रात्री हरिलाल आणि भोला प्रसाद गप्पा मारण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली भेटायला आले। दोघांनी बसून गप्पा मारायला सुरुवात केली। हरिलाल, आपण दोघं किती दिवसांपासून या पिंपळाच्या झाडाखाली बसत आहोत, पण या पिंपळाच्या झाडाखालची एक विचित्र गोष्ट तुझ्या लक्षात आली का? कि इकडे एक आठवड्यापूर्वी 6 दगड असायचे, पण आज इथे 7 दगड झालेत। ही गोष्ट तर तू बरोबर बोललास, पण हे सगळं सोड भोला प्रसाद, मला हे सांग की तुझा दिवस कसा होता? तू पुन्हा कपडे धुता धुता फाडून तर नाही टाकलेस ना? हा बोल। नाही नाही, आज असं काहीच नाही झालंय। तू सांग ना, तू आज कोणाचे पादत्राणे बिघडवले तर नाहीस ना? नाही नाही, आज माझ्या दुकानात फक्त 2 ग्राहक आले होते। आज दिवसभरात फक्त 5 रुपये कमवलेत मी। असं चालू राहिलं तर जगणं कठीण होऊन जाईल। हेच अवस्था माझीही आहे। ग्राहकापेक्षा जास्ती स्वतःच्या घरातले कपडे धुवावे लागतात। मी थकून गेलो आहे अशा आयुष्याला। आपल्याला काहीतरी करावंच लागेल ज्याने आपलं नशीब बदलून जाईल। असं काही ज्याने आपण श्रीमंत बनून जाऊ आणि आपल्याकडे खूप पैसे असतील। माझ्याकडे एक उपाय आहे हरिलाल। राजा ठाकूर बद्दल तर तुला माहितीच आहे ना? होय होय माहिती आहे, त्याचं काय? तुला ठाऊक आहे की तो रातोरात कसा श्रीमंत झाला? नाही माहित, सांग कसा झाला? काळी जादू। काळी जादू? हे काय म्हणतोयस? असं काही नसतं। असत। आज तो खूप श्रीमंत आणि पैसेवाला आहे, कारण त्याने काळ्या जादूची मदत घेतली आहे। आधी त्याच्याकडे काहीही नव्हतं, तो अगदी आपल्यासारखाच गरीब आणि लाचार होता। पण जेव्हापासून तो बाबा चमत्कारीच्या आश्रमात गेलाय, तेव्हापासून त्याचं नशीबच पलटलंय। बाबा चमत्कारी? होय हरिलाल, बाबा चमत्कारी, जो काळ्या जादू मध्ये तरबेज आहे। मला त्यांच्याबद्दल जास्ती माहित नाहीये, पण इतकं नक्कीच माहितीये की ते आपल्याला कुठे मिळतील। कुठे? जंगलातील एका गुहेच्या आत। चल तर मग, वाट कोणाची बघतोय, चल जाऊया। दुसऱ्या दिवशी हरिलाल आणि भोला प्रसाद संध्याकाळी बाबा चमत्कारी कडे जाण्यासाठी निघून जातात। दोघे चालत चालत जंगलाच्या आत प्रवेश करतात। जंगलाच्या आत खूप अंधार असतो। कोल्ह्यांचे आवाज ऐकू येतात। दोघे खूप घाबरून जातात, पण कसे बसे हिम्मत करून ते पुढे जातात। थोड्या दूर चालल्यानंतर त्यांना एक गुहा दिसते। ती दोघं हिम्मत करून गुहेच्या आत जातात आणि पाहतात की समोर बाबा चमत्कारी ध्यानस्थ मुद्रेत बसलेले आहेत। दोघेही त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात, बाबा आम्ही तुमच्या आश्रयाला आलो आहोत, आमचं भलं करा बाबा। कोण आहात तुम्ही दोघे आणि इथे यायचं तुमचं कारण काय आहे? बाबा माझं नाव आहे हरिलाल आणि ह्याचं नाव आहे भोला प्रसाद। आम्हा दोघांना श्रीमंत आणि पैसेवालं व्हायचं आहे बाबा। होय बाबा, आम्ही अनेक दिवसांपासून हे गरिबीचं जीवन जगत आहोत आणि यामुळे आमच्या बायकाही आमच्यावर खुश नाही आहेत। काहीतरी करा बाबा, काहीतरी करा। बघा, मी तुमची मदत करू शकतो, पण तुम्हाला मला त्याच्या बदल्यात काहीतरी द्यावं लागेल। बाबा तुम्हाला जे हवं आहे ते आम्ही देऊ, फक्त आम्हाला श्रीमंत करा। ठीक आहे, पण तुम्हाला थोडे पैसे मला द्यावे लागतील त्याच्यासाठी।
हो बाबा जसं तुम्ही म्हणाल। मी माझ्या काळ्या जादूने तुम्हाला श्रीमंत बनवून टाकेन, त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल। तुम्हाला 3 लिंबू, काही कापलेले केस आणि लाल कपड्याची गरज पडेल। त्यानंतर एका मोठ्या पिंपळ्याच्या झाडाखाली ह्या सामग्रीला ठेवून द्या आणि हात जोडून जप करा की हे काळ्या जादूचे जिन, आमची इच्छा पूर्ण कर आणि खड्डा खोदायची सुरुवात करा। त्यानंतर त्या खड्ड्यातून जिन बाहेर येईल आणि तुमची इच्छा पूर्ण करेल। बाबा आम्हाला ते पिंपळाचं झाड कुठे मिळेल? ते पिंपळाचं झाड तुम्हाला गावाच्या मध्यभागी मिळेल। आता जा, माझ्या विश्रामाची वेळ आली आहे। जी बाबा जी। हो बाबा। हरिलाल आणि भोला प्रसाद खुश होऊन त्या गुहेतून बाहेर पडतात आणि आपापल्या घरी निघून जातात। हरिलाल आणि भोला प्रसाद जेव्हा घरी पोहोचतात तेव्हा आपापल्या पत्नींना म्हणतात, भाग्यवान, उद्यापासून आपलं नशीब उघडणार आहे, आपण श्रीमंत होणार आहोत आणि आतापासून आपल्याला लोकांकडून कर्जही घ्यावं लागणार नाही। चांगली गोष्ट आहे की नाही? हो हो, तू याला चमत्कारच समजू शकतेस। उद्यापासून तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेन, जे म्हणशील ते आणून देईन मी तुला। हा, तिथे हरिलाल त्याच्या पत्नीला म्हणतो, अग ऐकतेस का, उद्यापासून चव नसलेलं जेवण आपल्या घरी बनणार नाही। उद्यापासून आपल्या घरी राजेशाही अन्न बनणार आहे। अरे तुला कोण सांगतय बनवायला? उद्यापासून आपल्या घरी जेवण बनवणारा येणार आहे। आतापासून आपल्याला कुठलंही अन्न खाण्यापूर्वी विचार करण्याची गरज नाहीये, फक्त बघत रहा। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोघे जण काळ्या जादूचे साहित्य एकत्र करायला लागतात आणि रात्र पडताच पिंपळाच्या झाडाकडे जातात। झाडाखाली दोघे उभे राहून म्हणतात, अरे भाऊ, सगळं साहित्य तर आपण आणलंय, बस आता खोदायला सुरुवात करूया। हरिलाल आणि भोला प्रसाद साहित्य झाडाखाली ठेवतात आणि त्याच्या शेजारी खड्डा खोदण्यास सुरुवात करतात। दोघेही बराच वेळ खड्डा खोदत राहतात। 4 फूट खोल खड्डा खणल्यावर दोघांच्या हाती काहीच लागत नाही आणि दोघेही वैतागून जातात। आणि मग भोला हरीला म्हणतो, कदाचित त्या बाबा चमत्कारीने आपल्याला मूर्ख बनवलाय, इथे कुठलाही जिन किंवा खजिना नाही आहे। हो, कदाचित राजा ठाकूरच्या गोष्टी फक्त एक खोट आहे आणि अफवा असतील, पण आपल्याला थोडा वेळ अजून प्रयत्न करायला हवा। दोघे पुन्हा खड्डा खोदायला सुरुवात करतात आणि अजून थोडा वेळ खोदत असताना त्यांना एक खजिन्याची पेटी सापडते आणि खजिन्याच्या अगदी शेजारी ठेवला असतो एक दिवा। दोघे एकमेकांकडे पाहतात आणि खूप खुश होऊन जातात। हरिलाल आणि भोला प्रसाद दोघे त्या खजिन्याच्या पेटीला बाहेर काढतात आणि तो दिवा देखील। आपण ही पेटी उघडून बघूया का? हो हो, मला श्रीमंत व्हायचंय, काही झालं तरी। हरिलाल पुढे जातो आणि पेटी उघडतो आणि पेटी उघडताच त्याचे डोळे उघडेच्या उघडेच राहतात। पेटीच्या आत ठेवलं असतं खूप सारं सोनं, हिरे, मोती, चांदी आणि बरेच काही। हरिलालची नजर दिव्यावर पडते आणि तो दिव्याला उचलून हाताने साफ करू लागतो। जसा तो साफ करतो तसा अचानक त्याच्या समोर एक मोठा जिन येऊन उभा राहतो। जिनला पाहताच दोघांचेही डोळे उघडेच राहतात, दोघेही थरथर कापू लागतात। हरिलाल हिम्मत करून म्हणतो, तुम्ही आम्हाला श्रीमंत करू शकता का? हो का नाही, तुमच्या समोर 2 पर्याय आहेत। एकतर तुम्ही कोणतीही एक इच्छा मागा, ती मी पूर्ण करून देईल, नाहीतर तुमच्या दोघा समोर जो खजिना आहे तुम्ही तो ठेवून घ्या। बोला, काय पाहिजे तुम्हाला? हरिलाल आणि भोला प्रसाद खुश होऊन जातात आणि एकमेकांकडे बघतात। दोघेही विचार करू लागतात, एकतर त्यांनी अशी इच्छा मागायची जी त्यांचे आयुष्य बदलून टाकेल, नाहीतर खजिना घेऊन निघून जायचं। मग हरिलाल भोला प्रसादच्या कानात काहीतरी सांगतो।
विचार काय करतोयस? खजिना उचल नाहीतर इच्छा सांग. भोला प्रसाद पुढे जातो. खजिन्याऐवजी तो दिवा उचलतो. हे बघून जिनला खूप राग येतो आणि तो रागाने म्हणतो, मूर्ख माणसा, मी तुम्हाला जे सांगितलं तुम्ही त्यातलं काहीच नाही केलं आणि लोभ करून तुम्ही दिवाच उचललात. आम्हाला माफ करा, आमच्याच्याने खूप मोठी चूक झाली. आम्हाला माफ करा. आम्हाला खजिना हवा होता, आता आम्ही खजिना घेऊन जाऊ. काळ्या जादू मध्ये कोणालाच दुसरी संधी मिळत नाही. तुझ्या सारख्या अनेक लोकांनी अशा चुका केल्या आहेत आणि मी माझ्या जादूने त्यांना दगड बनून टाकलंय आणि आता तुम्ही दोघांचीही तीच अवस्था होईल जी त्यांची झाली होती. जिन त्याच्या काळ्या जादूने दोघांनाही दगड बनवून टाकतो आणि दोघेही दगड बनून जातात. आता त्या पिंपळाच्या झाडाखाली 7 ऐवजी 9 दगड झाले आहेत. बघितलं मित्रांनो, लोभ केल्यामुळे काय होतं? म्हणूनच म्हणतात की लोभ करणं पाप आहे.